इज नॉट फेअर सेठ. हा अन्याय आपल्यावर. तुला कळतंय का हा कुणाल कधीचा गेला खबर काढायला जातो म्हणून सांगून अजून पत्ता नाही. सांग आता काय बघून आलाय सांग. नो चान्स ॲट ऑल यार. प्रोग्राम बघणं खूप दूरची गोष्ट आहे. बाहेर जायचे सगळे रस्तेही बंद केले त्यांनी. हो नो यार. आता यार खूप खूप भूक लागली यार. काही खायचं मॅनेज करू शकतो आपण. कुणाल भुकेचं पडलं. भूक लागली तर बाहेरून काहीतरी आपण ऑर्डर करू शकतो. भूक इतकी महत्वाची आहे तुला. ओके सॉरी सॉरी. पण निखिल सिद्धार्थ मी काय म्हणतो यार या ट्रॅडिशनल वेअर मध्ये बायका खूप छान दिसतात यार. मी बघितलं ना आता. आम्ही कुठे पाहिलंय? हो केतू इथे असली असती तर तिला बघितल्यावर माझं मत सांगितलं असतं मी. पण राजा माझ्या सोन्या मी त्याबद्दल नाही बोलत रे. मी सरू बद्दल बोलतो. कसं आहे आज ती मॉडर्न वेअर मध्ये पण तरीही तेवढीच छान दिसते. म्हणजे चार चौघत उठून दिसते यार ती. आता तिला बघून भूक गेली. निखिल यु नो गाईस केतू सुद्धा नववारी साडीत खूप सुंदर. आय मीन एक दोनदा पाहिलंय मी तिला. या जर इथे असली असती ना तर नववारी साडी नथ वगैरे घालून किती सुंदर दिसली असती ना. करेक्ट आहे मित्रा. मी काय म्हणतो आपण रिस्पेक्टिव्हली सांगूया की अशा छान मॉडर्न कपड्यात राहा म्हणून. म्हणजे केतू जीन्स. अरे नाही रे तू केतूला काय हवं ते सांग. मी माझं सरू बद्दल केतू इथे नाही त्यामुळे तुझा प्रश्न मिटला. माझी बायको गौरी इथे आहे. ती ट्रॅडिशनल वेशात आहे आणि मी तिला बघू शकत नाही. मला तिला बघायचंय. तिला बघण्यासाठी मी मरतोय पण मी तिला बघू शकत नाहीये. आणि तुम्हाला मला मदत येईल. मला बघायचंय. डेफिनेटली विल थिंक. विचार कर. आयडिया आहे. कसं आहे मी सांगतो ना तुमचं दोघांचं लग्न झालेलं असल्यामुळे तुम्हाला सुचणं जरा अशक्य आहे. बोल बोल. ओके व्यवस्थित लाव ग समद्यासनी. काय ग असला आवाज झाला. सॉरी दादा तू काय ते करतोयस. दिस इज बॅड मॅनर्स. मी निखिल तुम्हाला काही हवंय का? हो हवं होत म्हणजे ते काय मी काय घेत नाही आता. रे पाणी 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 हवं. थंड थंड पाणी थंड पाणी. ऍक्च्युली गौरी बरीच तहान लागली होती म्हणून मग ते. हो हो मिळेल. अस्मी अस्मी नको तू आण ना. अस्मीच देणार आहे. अस्मी जा दादासाठी थंड पाणी घेऊन जा. लवकर अस्मी आणून देईल पाणी तुमच्या रूम मध्ये. तुम्ही जावं. ओके इट्स ओके. भाऊजी भाऊजी निघताय ना? हो ते इथे इथे. हा
निघा हा लवकर. लई स्थान लागली आहे समध्यासनी. चला चला लवकर आटपा. माझी गौरी खूप भाग्याची आहे, तिला तिचं सासर तशी माणसं परत मिळाली. पण तुम्ही एवढी मोठी जबाबदारी तिच्यावर टाकलीत त्याची भीती वाटते. मी काही केलं नाही, जी अविनाशची इच्छा होती तीच मी पूर्ण केली. तरी पण म्हणजे मोहित्यांची एवढी मोठी इस्टेट सांभाळताना त्या जबाबदारीच्या ओझ्याखाली माझी पोर दबून जाईल. त्याची तुम्ही चिंताच करू नका. गौरी ही जबाबदारी समर्थपणे पेलू शकेल याची मला खात्री आहे. आणि ती खात्री अविनाशना सुद्धा होती, म्हणूनच त्यांनी अत्यंत विचारपूर्वक हा निर्णय घेतलाय. नाही, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, कारण तुम्ही गौरीच्या प्रेमापोटी हे बोलताय समजतंय मला. पण विश्वास ठेवा, आमचा तुमच्या इस्टेटीवर अजिबात डोळा नाही. नाही म्हणजे माझी दुसरी मुलगी पण याच घरी सून म्हणून येणार आहे. पण ते सरू आणि कुणालचं एकमेकावर प्रेम आहे म्हणून त्याच्याशी तुमच्या इस्टेटीचा खरंच काही संबंध नाही. काय बोलताय तुम्ही सुमनताई, हे बघा असलं कधी माझ्या स्वप्नात सुद्धा येणार. मी पाणी पाठवलं होतं ना, आता काय हवंय सारखी कारण काढून येऊ नका. अगं पण पाणी झालं, पण मला आता भूक लागली आहे, मला खायला दे ना काहीतरी. असं काय करतेस? मी देते, पण या पुढे काही हवं असेल ना तर सिद्धार्थ खाली पाठवा. सिद्धार्थ कशाला? किती जोरात बोलताय. हे बघा तुम्ही माझी फजिती करताय स्वतःची. सगळ्या बायका हसतात माझ्याकडे बघून. गौरी एकतर ते कुणाल आणि सिद्धार्थ आपल्या बेडरूम मध्ये आले, मी त्यांच्या सोबत काय करू? हा बर ठीक आहे, पण तू लवकर ये, मी तुझी वाट पाहतो. ये हा नक्की लवकर जा. मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका.